नमस्कार, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज। आता से बातमी समोर येते, पाहूयात। कराड शहर मुस्लिम समाजाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या वारणा कोविड केअर सेंटरमध्ये अत्यंत दर्जेदार सेवा दिली जात असून आतापर्यंत येथून 55 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। गेल्या 20 दिवसांपासून सुरू झालेल्या या कोरोना केअर सेंटरमधील दर्जेदार आरोग्य सेवेबाबत रुग्णांनीही समाधान व्यक्त केलंय। कराड शहर मुस्लिम समाजाने एकत्र येऊन केलेल्या या उपक्रमाचं कौतुक कराडचे प्रांताधिकारी दिघे यांच्याकडून करण्यात आलंय। समाजाच्या वतीनं वारणा कोविड केअर सेंटर चालू केलं होतं आणि सगळ्यांच्या प्रयत्नानं आज 55 पेशंट जवळपास डिस्चार्ज झाले। जे कोरोना पॉझिटिव्ह होते त्यांना योग्यवेळी उपचार मिळाल्यामुळं जवळपास 55 लोकांचा जीव वाचवल्याबद्दल मी वारणा कोविड केअर सेंटर चालवणाऱ्या सर्व संचालकांचा आभार मानतो आणि असाच उपक्रम त्यांनी चालू ठेवावा जोपर्यंत कोरोना पूर्ण नियंत्रणामध्ये येत नाही त्यांना विनंती करतो। चांगला आहे आणि ते जे कामगार आहेत ते सर्व व्यवस्थितरित्या काम आणि देखरेख चार्जर चांगल्या पद्धतीने करतात। पेशंटला एकदम व्यवस्थित सुविधा पुरवतात, न सांगता पुरवतात। जेवण वगैरे डॉक्टर वगैरे मुस्लिम समाज संचलित वारणा कोविड सेंटर 13 तारखेला पेशंटला घेण्याची सुरुवात केली आणि गेले 20-21 दिवसामध्ये 55 पेशंट बरे होऊन इथून निघून गेले। वारणा केअर सेंटरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आमच्याकडे एक डॉक्टरांचा चांगला एक 10-12 डॉक्टरांचा स्टॉप आहे, नर्सिंग स्टॉप बऱ्यापैकी आहे आणि प्रत्येक पेशंटला डॉक्टर बरं का की स्वतः व्हिजिट देतात, पेशंटची चौकशी करतात, त्यांना असणारे जे काही अडीअडचणी असतील त्याच्यावर काही मदत करावी तेवढे करतात। दुसरं आणि त्याचबरोबर नर्सिंग स्टॉप 24 आवर्स आणि डॉक्टर 24 आवर्स कोविड सेंटरमध्ये आहे। पेशंट जाताना अत्यंत खुश होऊन जातो आणि जेव्हापासून चालू केलं तेव्हापासून ड्रायफ्रूट आणि फ्रूट हे बरं काय की तेव्हापासून पेशंटना मोमिन मॉलला यंग ग्रुपतर्फे डेली देण्यात येतो। त्याचबरोबर कराड शहर बैतुल माल कमिटी मोमिन मॉल यांच्यातर्फे ॲम्ब्युलन्ससुद्धा आज अर्पण करण्यात आली। खरं तर मुस्लिम समाजानं या ज्यावेळेला आमचे मदरबेग अगदी अध्यक्ष आहेत, माझे सहकारी जे काही सगळे आहेत इरफान सवार असेल, अख्तरभाई अंबिकरी असतील आमचा, ह्या सगळ्यांनी बरं का की अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि समाजामध्ये जागृती निर्माण केली आणि समाजानं भरभरून मदत केली म्हणून हा कोविड सेंटर उभा राहू शकला। त्याचबरोबर प्रशासनानेही चांगली मदत आम्हाला केली, स्वतः कलेक्टर साहेबांनी चांगली मदत केली, त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा ह्यांनी 6 लाख रुपयाचं आम्हाला कोविड सेंटरला मदत केली, त्याचबरोबर आमचे दादाभाऊ खोत ह्यांनीही बरं काय की 3 लाख रुपये 3 लाख रुपये 2 वेळा त्यांनी आम्हाला चेक देऊन मदत केली। त्याचबरोबर इतर ज्या काही लोकांनी आम्हाला मदत केली त्यांचं आम्ही मुस्लिम समाजातर्फे सेंटरतर्फे आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि अशा पद्धतीनं बरं काय की बरेच सामाजिक कार्यकर्ते पुढे येऊन जसं की आमच्याकडे ॲम्ब्युलन्स नव्हती तर आमचे मित्र पोपटराव साळुंके ह्यांनी बरं काय की मी आम्हाला ॲम्ब्युलन्स देऊन एक आम्हाला एक ताकद दिली आणि त्या ॲम्ब्युलन्समुळे गेले 22-23 दिवसामध्ये पेशंटला घेऊन जाणे फोटो नीट काढणे जे काय अडचणी आली त्याने त्या ॲम्ब्युलन्स आम्हाला मदतच झाली। अर्थात तेही ॲम्ब्युलन्स आम्ही इथंच ठेवून घेणार आहोत, ते असं उद्या कोणी म्हणू नये की ते त्यांना जर वाटलं तर ते घेऊन जाऊ शकतील, पण एकापेक्षा 2 ॲम्ब्युलन्स असेल, 1-2 पेशंट वेगवेगळ्या ठिकाणी न्यायचं असेल तेही फायदा होईल। आणि त्याचबरोबर मीडिया पत्रकारांनी आम्हाला जी मदत केली त्याबद्दल आम्ही सर्वांचं ऋणी आहे आणि पेशंटसाठी आपण सगळ्यांनी आम्ही जो प्रयत्न केला आणि इथून पुढे मी म्हणतो की महामारी संपवावी, ह्या देशावरचं गावावरचं आणि राज्यावरचं संकट टाळावं, पेशंट कमी होत जावावे, आलेले पेशंट बरे होत जावावे अशी मी परमेश्वर अल्लाच्याने प्रार्थना करतो। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज।